माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी शनिवारी रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. सगळे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे आग्रही आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांनी जरांगे यांची भेट घेतली. रात्री उशिरा अशोक चव्हाण जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झाले, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. मराठा समाजाला शासनानं बोगस 10% आरक्षण दिलंय असा आरोप छावा क्रांती सेनेच्या करण गायकर यांनी केलाय. त्यासोबतच 6 कोटी मराठा बांधव लोकसभा निवडणुकीत सरकारची मस्ती उतरवणार असा इशाराही त्यांनी दिलाय. सगळे सोयरे जीआर काढावा आणि कोणबी प्रमाणपत्र मिळालेल्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंनी दोघांनाही मातोश्रीवर चर्चेसाठी बोलावलंय. अंबादास दानवे लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र चंद्रकांत खैरेंची उमेदवारी निश्चित मानली जाते. आता आज कोणाला उमेदवारी? अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. दिल्ली जाणार या बाबतचा निर्णय मातोश्रीवर होण्याची शक्यता आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील बारामतीत दाखल झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, त्यामुळेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत रंगण्याची शक्यता. मवियाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत वंचित आघाडीशिवाय लढण्याच्या पर्यायांवर चर्चा झाल्याचं समजतंय. वंचितनं 17 जागा लोकसभेसाठी मागितल्यानं वंचित शिवायच्या पर्यायांचा विचार झाल्याचं समजतंय. शरदचंद्र पवार पक्ष 10 ते 12, काँग्रेस 18 ते 20 जागांवर लढणार आहे, तर इतर जागा शिवसेना आणि इतर मित्रपक्षांना दिल्या जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबई उत्तर पश्चिमची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाणार हे जवळपास निश्चित झालंय, त्यामुळे संजय निरुपम बंडखोरी करू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. उत्तर पश्चिममध्ये विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर असल्यानं ही जागा ठाकरे गटाकडे जाणार असल्याचं मवियाच्या बैठकीत ठरलंय. भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील आज दुपारी कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. भाजपनं उमेदवारी नाकारल्यानंतर ते पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. अकलूजमधल्या कार्यालयात दुपारी 4 वाजता ते कार्यकर्त्यांची भेट घेतील. मोहिते पाटील यांची नाराजी दूर होते का किंवा मग त्यांची पुढची भूमिका काय असेल यावर आता चर्चा केली जाणार आहे. शिरूर लोकसभेची जागा शिवाजीराव आढळराव पाटील हे घड्याळ चिन्हावर लढणार अशी माहिती समोर येते. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जात आहे. ते लवकरच अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसात अधिकृत पक्ष प्रवेश केल्यानंतर तिकीट जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाला नंदुरबारमध्ये धक्का बसलाय. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आमशा पाडवी हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. कार्यकर्त्यांसह ते मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुंबईकडे निघाल्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता.